महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अख्ख्या मुलीवर केला बापाने जबरी अत्याचार, बाप लेकीच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना बाळापूर तालुक्यातील उरण पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात बाप मुलीच्या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी घटना उजेडात आली आहे। दरम्यान या गावात मागील वर्षी 14 ऑगस्ट 2021 रोजी 45 वर्ष बापाने पोटच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी लैंगिक अत्याचार केला। हा प्रकार आई व भावाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई भाऊ यांना देखील जीवे मारून टाकेल अशी धमकीही त्याने यानंतर दिली होती। त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूला हा प्रकार सांगितला। त्यांनी आईला बोलावले आणि उरळ पोलीस ठाणे गाठले। त्यानंतर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तसेच अत्याचार करणाऱ्या बापालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वळतकर यांनी केला। पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले की आरोपी हा गुन्हेगार प्रकृतीचा असून यापूर्वी त्याला एका विनयभंग प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास करण्यात येऊन दोषारोप पत्र सादर केले। या प्रकरणात एकूण साक्षीदार तपासण्यात आले। न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे व 5,20,000 रुपयांचा दंड सुनावला आहे। हे प्रकरण न्यायालयात सादर झाल्यापासून 13 महिन्यात निकाली काढण्यात आले। पुरावे म्हणून पोलीस स्टेशनचे ASI ढोकणे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांना सहकार्य केले। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।